दोन नेत्यांमधील दुश्मनी एकमेकांचं राजकीय करिअर कसं उद्ध्वस्त करू शकतं याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ ही म्हण यावेळी नक्की आठवते याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात रंगणारा सामना या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची अशी जिरवली की त्यामुळे ते माजी झालेत आता लोकसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होण्याची चिन्ह दिसत अनेक पक्ष फिरून आलेल्या आणि नेहमीच वादात अडकणाऱ्या जाधव यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा इथून शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे उमेदवार आहेत एम आय एम चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील पुन्हा रिंगणात असणारच आहे महायुतीचा उमेदवारही रिंगणात असणार आहे त्यातच हर्षवर्धन जाधव यांच्या निर्णयामुळं ही निवडणूक चौरंगी होणार आहे जाधव यांच्या अपक्ष उमेदवारीचा फटका कोणाला बसणार याची चर्चा त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या घोषणेनंतर सुरू झाली आहे स्वाभाविकपणे याचं उत्तर आहे ते चंद्रकांत खैरे यासाठी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर खैरे यांच्या पराभवाचं कारण स्पष्टपणे दिसून येतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नेमकं काय घडलं छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून बाले किल्ला राहिलाय त्यात खैरे एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून खासदार राहिलेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते पाचव्यांदा खासदार होण्याच्या तयारीत होते पण तिथं जाधव यांनी आडकाठी घातली खैरे यांच्या विरोधात त्यांनी अपक्ष लढा दिला त्यात एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील हे धक्कादायकरीत्या निवडून आले या, या निवडणुकीत जलील यांना तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या खैरेंना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास मतं मिळाली खैरेंचा फक्त चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी पराभव झाला या पराभवाला निमित्त ठरलं ते अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा कारण त्यांना तब्बल दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्याण्णव इतकी मतं मिळाली होती खैरे यांची मतं खाण्याचं काम जाधव यांनी उत्कृष्टपणे केलं या निकालानंतर जलील यांनी जाधव यांना मतदान केंद्रातच मिठी मारली होती तेव्हा जलील यांच्या विजयामागचा खरा चेहरा कोण याची खात्री पटली होती पत्नीचा पराभव जाधव यांच्या जीवारी पण जाधव हे खैरे यांच्यावर एवढी खार खाऊन का होते या प्रश्नाचं उत्तर हे दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत मिळतं खैरे हे तेव्हाही शिवसेनेचे खासदार होते हर्षवर्धन जाधव हे देखील कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणूनच दोन हजार चौदामध्ये निवडून आले होते त्याआधी ते मनसेचे आमदार होते पण त्यांनी दोन हजार चौदामध्ये शिवसेनेत प्रवेश केला आणि दुसऱ्यांदा आमदार झाले जाधव यांचा फार काळ कोणाशी सख्य राहत नाही त्यांच्या स्वभावात तो फार मोठा दोष आहे पण खैरेंशी पंगा घेण्याला आधी म्हटल्याप्रमाणे दोन हजार सतराची जिल्हा परिषद निवडणूक कारणीभूत ठरली या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या तत्कालीन पत्नी आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या कन्नड तालुक्यातील पिशोर सर्कल मधून रेंगणात होत्या मात्र त्यांचा पराभव झाला आमदाराच्या पत्नीचा पराभव तेव्हा चर्चेचा विषय झाला त्यावेळी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि खैरे यांची पडद्याआड मैत्री झाली या दोघांनी मिळून आपल्या पत्नीचा पराभव केला असा संशय जाधव यांना आला मग तिथूनच जाधव आणि खैरे यांच्यातला वाद पेटला एकमेकांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करत होते एकमेकांवर कर जाहीर तोंड घेत होते खैरे खासदारकीच्या निधी वाटपात टक्केवारी घेत असल्याचा आरोप करत जाधव यांनी लढाईला तोंड फोडलं खैरे यांना पुन्हा खासदार होऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी जाहीरपणे व्यक्त केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत खैरे यांना पुन्हा शिवसेनेची उमेदवारी मिळू नये यासाठी त्यांनी जंगजंग पछाडलं तरीही ठाकरे यांनी खैरींवरच विश्वास टाकत त्यांना पाचव्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाधव यांची ताकद किती त्यावेळी मराठा आरक्षणाचं वारं जोरात वाहत होतं जाधव यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला हे आरक्षण मिळावं म्हणून आमदारकीचा राजीनामाच त्यांनी दिला त्यामुळे ते एकदम प्रकाश ज्योतात आले त्याचा त्यांना फायदा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत झाला मराठा समाजाने त्यांना उचलून धरलं अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवूनही त्यांना दोन लाख चौऱ्याऐंशी हजार मतं मिळाली ही मतं खैरेंना पराभूत करण्यासाठी पुरेशी ठरली त्यामुळे अनपेक्षितपणे जलील खासदार झाले याचा बदला महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीत घेतला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणं शक्यच नव्हतं त्यामुळे ते निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उभे राहिले त्यांचा पराभव शिवसेनेच्या दिवीसिंह राजपूत यांनी केला आता या दुश्मनीच्या ड्राम्याचा पार्ट टू सुरू करण्याची घोषणा जाधव यांनी केली आहे गेल्या पाच वर्षात जाधव यांची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली पत्नी संजना जाधव आपला राजकीय वारसा चालवणार असल्याची घोषणा देखील केली पण निवृत्तीच्या घोषणेनंतर ते पुन्हा सक्रिय झाले त्यानंतर तेन त्यांच्याच कुटुंबात कलह सुरू झाला ते काही काळ पुण्याच्या तुरुंगातही होते रावसाहेब दानवे यांच्याशीही त्यांचे वाद सुरू आहेत सासऱ्यांवरही खालच्या पातळीवर टीका करताना त्यांनी मागं पुढं पाहिले नाही पहिल्या पत्नी संजना यांच्यापासून ते विभक्त झाले या दोघांमधील संघर्ष इतका पेटला होता की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात पॅनल उभे केले होते हर्षवर्धन जाधव यांनी ईशा झा या मैत्रिणीशी दुसरा विवाह केला मतदारसंघातील त्यांचा संपर्क पहिल्यासारखा राहिला नाही मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनापासूनही ते लांबच होते नंतर त्यांनी बी आर एस मध्ये प्रवेश केला त्यामुळे जाधव यांना पुन्हा दोन हजार एकोणीस प्रमाणे मतं मिळतील का यात शंकाच आहे पण त्यांच्या कन्नड विधानसभा मतदारसंघात जाधव यांची ताकद आहे त्यांचे वडील रायबन जाधव यांनी हा मतदारसंघ बांधला त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि हर्षवर्धन जाधव यांच्या मातोश्री तेजस्वीनी जाधव या देखील आमदार होत्या त्यामुळं जाधव यांच्या कुटुंबियांची कन्नडमध्ये ताकद आहे या साऱ्या बळावर खैरे यांची जिरवण्यासाठी जाधव पुन्हा तयारी लागले त्यामुळे जलील यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं असेल आणि खैरेंचं टेन्शन नक्कीच वाढलं असेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला